थूक मी सहन केला, कारण की ज्या माणसाला चरित्र नाही, ज्या माणूस जो माणूस या घटनेचा आदर करत नाही, ज्यानं अनेक खोटे कामं केलेले आहेत आणि माझ्याजवळ त्याचे पुरावे आहेत, आता ही वेळ फक्त या घटनेकडे लक्ष द्यायची आहे. आणि मला असं वाटते की जे पापाचा घळा भरला म्हणतात तसं हे 100 अपराध जसे शिशुपालाचे झाले होते तसा हा याचा 100वा अपराध आहे. आणि याच्यानंतरही मुख्यमंत्री जर याला हाकलत नसतील, मी हाकलत हा शब्द वापरून राहिलो, त्याचा राजीनामा पाहिजे, त्याला लाथ मारून हाकलायला पाहिजे. आणि हे काम जर मुख्यमंत्री करणार नसेल तर थोडंसं मी काही गोष्टी शिकलो. आतापर्यंत मी अतिशय स्पष्टपणानं चांगलं मी लोकांशी वागलो आणि ह्याच्यानंतर जर मुख्यमंत्री काही करत नसतील तर काय करायचं हे मी तुम्हाला 15 दिवसानंतरच मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. कारण की विकास कोणते कामं ह्या नंतरच्या गोष्टी असतात, नागरिकांचे मूलभूत अधिकार, सुरक्षा, त्यांचा सन्मान, प्रतिष्ठेचं जगणं, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीची मूल्य जपणं हे माझ्या दृष्टीनं सर्वत्र पर्याय. आणि असं जर मी